विद्यार्थी चळवळीपासून ते शिक्षक चळवळीपर्यंत कपिल पाटलांचा प्रवास हा अतिशय एकाकीपणानं आहे आणि सगळ्या प्रस्थापितांना टक्कर देत त्यांनी कधी विचाराची कास सोडलेली नाही, कधी त्यांना मोहाचा स्पर्श झालेला नाही. आणि मग अशा एका सच्च्या कार्यकर्त्याला पाठबळ द्यावं म्हणून ग्रामीण भागामध्ये काम करणाऱ्या माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटलं, कारण चळवळीत काम करत असताना एकाकीपणा किती वाटतो हे काम करणाऱ्या कार्यकर्त्यालाच माहिती असतं. आणि म्हणून मला या निमित्तानं सगळ्या राजकीय पक्षाच्या विचारधारांना मानणाऱ्या मतदारांनासुद्धा आवाहन करायचं आहे की कपिल पाटील आणि त्यांनी पाठिंबा देऊन उभा केलेले जालिंदर सरोदे असतील या दोघांनाही सगळ्या धर्मनिरपेक्षता मानणाऱ्या उदारमतवादी आणि खऱ्या अर्थानं सामाजिक बांधिलकी मानणाऱ्या सगळ्या मतदारांनी या दोन्ही उमेदवारांना खंबीरपणानं साथ दिली पाहिजे. आज राजकारण हा धंदा झालेला आहे, पैसे कमावण्याचा धंदा झाला आहे. अशा परिस्थितीमध्ये हे चळवळीतले आलेले कार्यकर्ते म्हणजे या मिनमिनत्या पणत्या आहेत, या वादळामध्ये सुद्धा ह्या पणत्या टिकवून ठेवणं ही आपली सामाजिक जबाबदारी आहे असं मला वाटतं. आणि म्हणून कपिल पाटील असून दे किंवा जालंधर सरोदे असून दे या दोघांनाही प्रचंड मताधिक्यानं निवडून देऊन प्रस्थापित धंदेवाईक राजकारण्यांना धडा शिकवणं ही आज काळाची गरज आहे. काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादी असेल यांनीसुद्धा लक्षात ठेवावं की भविष्यामध्ये त्यांना भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये जर एक मोट आवडायचे असेल तर या दोन्ही उमेदवारांना त्यांनी ताकद द्यावी, नाहीतर त्यांच्यावर कुणीही विश्वास ठेवणार नाही. मुंबईतील शिक्षक मतदार बंधू भगिनींनो, सोमवार दिनांक 25 जून रोजी विधान परिषदेची निवडणूक आहे. सकाळी 7 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे. मुंबई शिक्षक मतदारसंघात आपले आमदार कपिल हरिश्चंद्र पाटील पुन्हा उमेदवार आहेत. शिक्षक बंधू भगिनींनो, कपिल हरिश्चंद्र पाटील यांच्या नावासमोर इंग्रजीत 1 लिहून आपण मत नोंदवूया. शिक्षक भारती आणि लोकभारतीचा निर्धार अन्यायाला आणि अत्याचाराला करू हद्दपार.